Sunlit Mule. Sunlit Mule. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. आज विधानसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये आज बैठकीला सुरुवात आम्ही केलेली आहे. कारण मित्रपक्षांशी बोलायच्या अगोदर पक्षातील लोकांचं मतदारसंघनिहाय काय मत आहे हे समजून घेण्याची भूमिका. गेल्या आठवड्यात आमची बैठक झाली होती, त्या बैठकीतच ठरलं होतं की जिल्हानिहाय सर्व प्रमुख नेत्यांना बोलून घ्यायचं. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, विद्यमान किंवा माजी खासदार असतील त्या भागात त्यांना बोलवायचं, आमदार माजी आमदारांना बोलून घ्यायचं आणि साधारण त्यांचं मत काय हे समजून घेण्याची भूमिका आहे. त्यामुळे आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि मतदारसंघनिहाय ही चर्चा आम्ही करत आहोत. विधानसभेची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि पुढच्या आठवड्यात अजून एक बैठक होईल, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण असा तो पुढच्या आठवड्यात कार्यक्रम होणार. आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाडा आज प्रामुख्याने आज आम्ही चर्चा होत आहे. काही लोकांनी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला पराभव झालेला आहे त्या ठिकाणच्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी स्वतःहून येऊन राजीनामे देऊ केलेले आहेत. कारण की त्यांचं म्हणणं जर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आणि पुनर्रचना करण्यासंदर्भामध्ये प्रदेश पातळीवर निर्णय घ्यायचा असेल तर आपण जरूर घ्या, कारण की आम्ही सुद्धा ती जबाबदारी स्वीकारतो अशा स्वरूपाचे पत्र मला आज नांदेड जिल्ह्यातील लोकांनी आज माझ्याकडील खरगे साहेबांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता त्या बाबतीत विचार करू काय करायचं. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.